हरिओम, माझं नाव चंद्रकांत सिंह केळकर, घाटकोपर पूर्व उपासना केंद्र। मी आणि माझं कुटुंब इसवी सन 2000 सालापासून बापूंच्या उपासनेमध्ये यायला लागलो। मी हा जो अनुभव तुम्हाला जो शेअर करणार आहे, हा अनुभव 2014 सालचा आहे। आमच्या सोसायटीमधून 13 कुटुंब मिळून गुजरात येथील सासणगीर व तिथून पुढे भूज अशी एकंदरीत 1 आठवड्याची ट्रीप करण्याचं ठरलं। 26 डिसेंबरला आम्ही मुंबईवरून निघालो, 27 तारखेला सासणगीर इथं पोचलो। दुपारी पोचल्यानंतर आमची जेवण वगैरे आटपले आणि आम्हाला 3ची सफारी आहे त्या सफारीसाठी गेलो। ह्या सफारीमध्ये एक ओपन जीप असते, त्याच्यामध्ये ड्रायव्हर असतो, त्याच्या बाजूला गाईड असतो आणि साधारण 2 ते 3 कुटुंब बसू शकतील अशी ती सिटिंग अरेंजमेंट असते। आमच्याबरोबर आलेली आमची 2 कुटुंब माझ्यासोबत होते आणि बाकीची जी कुटुंब होती, जे 13 कुटुंबामधली बाकीची जी कुटुंब होती, त्यांना इतर याच्यामध्ये जीपमध्ये त्यांना ॲडजस्ट केलं होतं। आमची सफारी सुरू झाली, अर्ध्या अधिक अंतरावरती गेल्यानंतर आमच्या गाईडने जीप स्लो करायला सांगितली। त्याला कदाचित आजूबाजूला सिंह असण्याची चाहूल लागली होती। जीप थांबलेली होती आणि अशा याच्यामध्ये माझा सहज हात पाठीमागे खिशामध्ये गेला आणि माझ्या लक्षात आलं की माझं वॉलेट माझ्या खिशामध्ये नाही आहे। मी जीप थांबलेली असल्यामुळे मी सीटच्या खाली पाहण्याचा प्रयत्न केला आणि नंतर मग माझ्या बायकोला विचारलं, म्हटलं निघताना वॉलेट तुझ्याकडे दिलं होतं का? तर तिने नाही म्हणून सांगितल्यानंतर माझा धीर चेपला गेला। मी अतिशय बेचैन झालो होतो। त्या वॉलेटमध्ये साधारण 1.5 ते 2000 रुपयापेक्षा जास्त पैसे नव्हते, पण तरी देखील त्या वॉलेटमध्ये 2 बँकांची डेबिट कार्ड्स होते आणि शिवाय त्या बँकेचे डिटेल्स हे अजाणतेपणी मी त्या वॉलेटमध्ये ठेवले होते। आणि महत्त्वाचं म्हणजे काही लाखामध्ये असणारी एक रक्कम माझ्या ऑफिसमधून माझ्या बँकेमध्ये डिपॉझिट झाली होती। आणि हे सगळं आठवलं आणि मला त्या एवढ्या कडकडीत थंडीमध्ये देखील मला दरदरून घाम फुटला। जीप थांबलेली होती, त्याच्यामुळे मी आजूबाजूला जीपच्या आजूबाजूला हे वॉलेट माझं सापडतं आहे का म्हणून पाहण्याचा प्रयत्न करायला लागलो आणि त्यानुसार मी उतरायला लागलो। मी पण ते पाहून तो आमचा गाईड आणि त्याने गाडीतून न उतरण्याची सूचना केली। आजूबाजूला हिंस्र प्राणी आहेत, हिंस्र प्राणी असल्यामुळे कदाचित ते एकट्या दुकट्याला बघून त्याच्यावरती झडप पण घालू शकतात, हल्ला करू शकतात आणि म्हणून तो मला न उतरवण्याविषयी सूचना करत होता। परंतु मी इतका बेचैन झालो होतो, त्यांचं न ऐकता मी गाडीत जीपमधून खाली उतरलो आणि आजूबाजूला पाहू लागलो। तेवढ्यात पाठीमागून एक जीप आली आणि त्याच्या पाठीमागे आणखीन काही जीप येऊन उभ्या राहिल्या। मी खाली उतरून हे माझं वॉलेट सापडतं आहे का म्हणून मी आजूबाजूला पाहत होतो आणि तेवढ्यात आमच्या जीपच्या बरोबर पाठीमागे असलेल्या जीपमधल्या गाईडने मला विचारणा केली, तुम्ही काय शोधत आहात? आणि त्यांनी स्वतःकडचं स्वतःला मिळालेलं ते वॉलेट मला असं दाखवलं आणि मला सांगितलं, हे वॉलेट तुम्ही शोधताय का? मी धावतच त्याच्याकडे गेलो आणि ते वॉलेट माझ्या हातात घेतलं। मी त्याला सहज विचारलं की म्हटलं हे वॉलेट तुला कुठे मिळालं? तेव्हा त्याने सांगितलं की ह्या डिस्टन्सपासून इथून साधारण 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती हे मला वॉलेट सापडलं। मी त्याचे आभार मानले आणि आमच्या जीपमध्ये येऊन बसलो। इतक्या सहजतेने हे वॉलेट सापडल्याचं पाहून माझ्या सहकाऱ्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसला आणि ह्याचं कारण देखील असंच होतं की गाडीच्या आजूबाजूला मी जेव्हा उतरलो तेव्हा गाडीच्या आजूबाजूला इतकी धूळ होती
साधारण 1.5 ते 2 इंचचा धुळीचा थर होता, त्याच्यावरती टिकूडच्या पानांचा हा खस पडला होता आणि अशा ह्याच्यामध्ये माझा अक्षरशः पाय जसा चिखलामध्ये रुततो तसा त्याप्रमाणे रुतला होता। तर अशा ह्याच्यामध्ये हे वॉलेट जर कुठे पडलं असेल तर ते वरच्यावर पडणं हे शक्यच नव्हतं, ते कुठेही ते गायब झालं असतं। दुसरं कारण म्हणजे जेव्हा आपण सफारीसाठी आपण जेव्हा निघतो तेव्हा आपली नजर ही कधीच सरळ समोर अशी नसतेच, आपली नजर ही आजूबाजूला जनावरं दिसतात का इकडे असते, आणि अशा ह्याच्यामध्ये ते वॉलेट त्या माझ्या गाईडच्या दृष्टीस पडणं ह्या सगळ्या योगायोगाच्या गोष्टी तर नक्कीच नव्हत्या। ही होती ही माझ्या सद्गुरूंची किमया। ह्या घनदाट अरण्यामध्ये माझ्या भक्ताला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून हे सद्गुरू तत्व तिथे माझ्या मदतीस आलं होतं। खरंच बापूराया, यू आर ग्रेट, अंबज्ञ।